કાયદી વ્યવસ્થા કરું જો શાસનાનો પ્રશાસનાનો જો આરાખડા આપલ્યા સમોર માંડલાય त्याला आपण सर्वजण विरोध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेनेतले दोन्ही गट असतील, रासप असेल, मराठा महासंघ असेल, अनेक या ठिकाणी आम्ही याच्या अगोदर अनेक पक्ष संघटना त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मतमतांतर आवर्जून या निमित्तानं मांडलं. सगळ्यांनी सांगितलं आपण सर्व पक्ष एकत्रित आलोय, राजकारणावर कोणी या ठिकाणी बोलायचं नाही. चांगली गोष्ट आहे, राजकारणावर आपण त्या ठिकाणी कोणीच बोलायचं नाही. पण ज्यावेळी वस्तुस्थितीला सामोरं जात असताना, ज्यावेळी अशी एखादी गोष्ट आपल्या त्या ठिकाणी कुटुंबियाशी, आपल्या व्यापाऱ्याशी किंवा आपल्या उदरनिर्वाहाशी त्या ठिकाणी जर वस्तुस्थितीला असेल, बऱ्याच जणांनी मनापासून पोटतिडकीनं अंतःकरणापासून या ठिकाणी मतं मांडली. आदरणीय माझ्या अगोदर मोळकर साहेबांनी मत मांडलं, अनेक दिवसापासून त्यांचे प्रयत्न, त्यांचा लढा अनेक लोकांना घेऊन त्या ठिकाणी या बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून सुरू. त्यांनी आत्ताच बोलताना सांगितलं की आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो, परंतु पालकमंत्री जास्त बोलू शकले नाहीत, कारण अमुक अमक्या एका राज्यातल्या बड्या नेत्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. मग एका बड्या नेत्याचा ड्रीम प्रोजेक्ट, त्याच्यावरती पालकमंत्री बोलत नसतील तर मग आपले लोकप्रतिनिधी, आपले त्या पक्षातले पदाधिकारी कोणत्या पद्धतीनं आपलं मत व्यक्त करणार आहेत, आपल्यासाठी किती पद्धतीनं आपल्यासाठी लढ्यासाठी उभा राहणार आहेत, हे सुद्धा विचार करायची आपली या ठिकाणी गरज आहे. आज बहुजन समाजातले बहुपक्ष आपण इथं उपस्थित आहे. मगाशी नावं घेतलेली सगळे पक्ष उपस्थित आहेत. सगळ्यांचा या गोष्टीला विरोध आहे, सगळ्यांचं पोटतिडकीनं या गोष्टीला होणाऱ्या अन्यायाला कुटुंब अनेकांची उद्ध्वस्त होणार आहेत, अनेकांचा व्यापार उद्ध्वस्त होणार आहे, अनेकांचं त्या ठिकाणी भविष्यातली, मग अशी महिला भगिनी उपस्थित होत्या, त्यांनी सुद्धा सांगितलं की अनेक माता भगिनी देखील व्यापारी त्या ठिकाणी छोटछोटी दुकानांच्यावरती त्या ठिकाणी उदरनिर्वाह करतात. मग वस्तुस्थिती समोर यायला लागल्यानंतर जिथं आपण राजकारण एकत्र आणायचं नाही म्हणून विचार करून जात असताना, भविष्यात राजकारण जरी समोर आलं तरी त्याला देखील लढण्याची तयारी आपल्या सर्वांची असली पाहिजे. ही वस्तुस्थिती जोपर्यंत आपल्या मनात येत नाही तोपर्यंत या ठिकाणी कोणतीही गोष्ट या ठिकाणी साध्य होणार नाही. अनेकांनी अनेकांच्या नेत्यांची, अनेकांच्या त्या ठिकाणी मान्यवरांचं सांगितलं की ते सोबत आहेत, हे सोबत आहेत, आनंद आहे, कारण बहुसंख्येनं सगळे आपण एकत्रित आलोय. परंतु जोपर्यंत ऑन माईक असतील, पत्रकार मीडिया सर्वांच्या समोर देऊन त्या ठिकाणी सांगितलं जात नाही. कारण बंधूनो, या ठिकाणी मी बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे. लोकप्रतिनिधी हा आपला कवच कुंडल असतो, आपल्या अडचणीचा, सुख दुःखाचा, आपल्या कोणत्याही घटनेचा या ठिकाणी कवच कुंडल असतो. अगोदरच्या अनेक मान्यवरांनी सांगितलं की 2011 या ठिकाणी आराखडा झाला, 2012 मंत्रिमंडळाची त्या ठिकाणी मंजुरी मिळाली, परंतु त्या आराखड्यामध्ये असलेले रस्ते असतील, त्या ठिकाणी सुचवलेली कामं असतील ती तुम्ही तपासा. त्यात देखील एखाद्या कुटुंबाचं त्या ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त होणार असेल, व्यापार किंवा दुकान उद्ध्वस्त होणार असेल, तर त्या दरम्यानचे लोकप्रतिनिधी बनून त्या ठिकाणी माझे वडील नाना त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत मी लोकप्रतिनिधी बनून काम करतोय एकाही नागरिकाच्या विटेला धक्का लागणार नाही. यासाठी सांगितलं की लोकप्रतिनिधी हा सुख दुःखाचा त्या ठिकाणी आपल्या कवच कुंडल असतं. म्हणून त्यानंतर 12 मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची सही झाली. लगातार 8-9 वर्ष त्या ठिकाणी कोणी कुठल्याही आराखड्याचं कधी नाव काढलं नाही, कधी आलं नाही, कारण आपला प्रतिनिधी आपल्यासोबत ठामपणे असल्यानंतर कुणाचंही वाकड्या नजरेनं, वाईट नजरेनं बघण्याचं त्या ठिकाणी धाडस होत नाही. वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल.
म्हणून नंतर असं काय झालं की आज या ठिकाणी कुणाच्या तरी डीम प्रोजेक्टसाठी तुमची माझी जर घरं त्या ठिकाणी उद्ध्वस्त होत असतील आणि तुम्ही सर्वपक्षीय म्हणून एकत्रित येत असाल, सर्वपक्षीय सगळ्या संघटनांना जर या ठिकाणी लढायचं असेल, तुम्ही सोबत असाल, कोणता पक्ष पार्टी गट तट मनभेद जात भेद बाजूला सरून आपण लढायला तयार असेल, त्या समोर असणाऱ्या पांडुरंगाला देखील आपल्या पाठीशी उभंच राहावं लागेल, कारण कोणताही त्याचं असणारं लेकरू उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी तिथं येणारा जो या महाराज्यभरातून देशभरातून येणारा जो नागरिक त्यांचे कुटुंब त्यांचं सुख दुःख त्यांची शेती सगळं प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून त्या ठिकाणी माथा टेकवायला येत असतील, परंतु माथा टेकवत असताना आधार देणारा उद्ध्वस्त करायला पांडुरंग कधीच त्या ठिकाणी पाठीशी असणार नाही। म्हणून बंधूंनो मी परत एकदा आवर्जून सांगतो, राजकारण आणलं नाही तर अतिशय आपल्या सगळ्यांच्याच चांगली गोष्ट आहे, परंतु भविष्यात राजकारण जरी आलं तरी त्याला सुद्धा लढायची आपली त्या ठिकाणी ताकद त्या ठिकाणी एकजूट आपली असली पाहिजे। मी आज आवर्जून ठामपणे यासाठी या ठिकाणी उभा आहे। माझे वडील लोकप्रतिनिधीमधून काम करत असताना 2009 ते 2020 ज्या त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत इथल्या नागरिकांना सर्वसामान्य कुटुंबाला जो आधार धीर दिला होता की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत एक वीट ही आलो देणार नाही, आणि तीच भूमिका त्यांच्या रक्ताचा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त त्यांच्या विचाराचा कार्यकर्ता म्हणून अनेक आमचे सहकारी या साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टीसाठी तयार आहेत। वीर महाराजांनी सांगितलं की आपल्याला न्यायाच्या मार्गाने लढायचं आहे, नक्कीच विनंती करू, मायबाप सरकार म्हणून त्यांच्याकडे आपण त्या ठिकाणी विनवण्या विनंती करू, कशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय अत्याचार होणार आहे होऊ नये, आम्ही इथं उपस्थित असणारे माझ्या सकट आपण सर्वजण विकासाच्या बाबतीत आडवे येणारे कोणी त्या ठिकाणी नाही, विकास विकास करण्यासारखं भरपूर आहे। आज वाळवंटामध्ये काय परिस्थिती आहे बघितली तर आपल्याला त्या ठिकाणी उघड्या डोळ्यात आपण बघतोय। आज प्रदक्षिणा मार्ग माझ्या 70-80 वर्षाची वयोवृद्ध एखादी मायमावली आली, एखादा वडील जरी आला, कारण आपण शक्यतो बहुतांश करून वारकरी हे चप्पल न घालता अनुमानी त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालतात, आपल्या प्रदक्षिणा मार्गावर एवढे खडे आहेत की तुम्ही कधी चालू देखील शकत नाही। म्हणून मग विकास विकास ह्या बारीक सारीक गोष्टीकडे न बघता फक्त कोणाच्या तरी घर पाडा त्या ठिकाणी व्यापार उद्ध्वस्त करा आणि त्यांना दिशोधैर लागा, हीच परिस्थिती जर विकासाची व्याख्या आणि भूमिका असेल तर त्याला ठाम विरोध यापूर्वी होता आहे आणि भविष्यात देखील त्या ठिकाणी राहणार आहे, कारण 1981-82 पहिलं त्या ठिकाणी विस्थापन झालेले अनेक त्या ठिकाणी लोक आहेत त्याची काय परिस्थिती आपण आजही 40 वर्षानंतर आपण उघड्या डोळ्यानं बघू शकता। म्हणून मी आवर्जून इथल्या सर्व व्यापारी वर्ग असतील, इथले रहिवासी असतील, इथले सर्व वडीलधारी असतील, तरुण सहकारी असतील, त्यांना ठामपणे आवर्जून या निमित्तानं सांगतो, दिलीप बापूंनी सांगितलेली गोष्ट खरी आहे, कोण आपल्याला दिशाभूल करत असतील, कारण आता एक नवीन बंधून सुरू केलं की तुम्ही आराखडा द्या, आपण वेगवेगळ्या परिसरात राहणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या भागातली आहे, माझ्या भागातला आराखडा देत असताना मी माझं 1-2 फूट कसं वाचेल हा मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करणार, आणि म्हणून प्रत्येकाने हा प्रयत्न करत असताना आपण जो एक मुठीनं लढा लढतोय मग ही बचाव संघर्ष समिती असेल किंवा आपले जी एक काही आपण सर्वजण एकत्रित येतोय यात कशा पद्धतीनं मतमतांतर होईल, म्हणून आपल्याला आराखडा मागवला जात आहे। आराखडा मागवण्यापेक्षा जर हा शासनाच्या प्रतिनिधी असतील किंवा त्या ठिकाणी प्रशासनाने आराखडा सादर करत असताना कुणाला सांगितलं, कोणत्या इथल्या वडीलधारी वर्षानुवर्ष प्रभू सगळ्या भागातली माहिती असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला बोलवलं, एखाद्या व्यापाऱ्याला बोलवलं, व्यापारी महासंघाच्या अध्यक्षाला बोलवलं, लोकप्रतिनिधीला बोलवलं, काही इथल्या प्रमुख त्या ठिकाणी वारकरी संघटना असतील, इथल्या प्रमुख संघटना असतील यांना त्या ठिकाणी कुणाला बोलवलं, कुणालाही बोलवलं नाही, आणि सांगितलं काय जातंय त्या ठिकाणी काशीच्या धर्तीवरती आपला विकास, तिथली भौगोलिक परिस्थिती, तिथली त्या ठिकाणची परिस्थिती आणि आपल्या पंढरपूरची परिस्थिती भरपूर त्या ठिकाणी फरक आहे। म्हणून कोण वेगवेगळ्या दिशाभूल, कारण यापूर्वी देखील आपली पहिली मीटिंग व्यापाऱ्यांची त्या ठिकाणी रहिवाशांची घेतल्यानंतर पहिला बंधून आराखडा त्या ठिकाणी सादर झाला होता आणि त्या आराखडा सादर केल्यानंतर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही करणार नाही, आम्ही त्या ठिकाणी 7 दिवसाचा त्यावेळी आपल्याला आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसाचा कालावधी दिला होता, म्हणून आपण त्या ठिकाणी आपल्याला
आधार द्यायचा सोडून लगेच दुसरा आराखडा त्याच्यापेक्षा सुद्धा चुकीचा. कॅरॉडर असतील, रस्त्याचे वृद्धीकरणाचे जे मीटर जर बघितले तर इथला उपस्थित असणारा एकही रस्ता आणि एकही घर त्या ठिकाणी वाचणार नाही अशा पद्धतीचा या ठिकाणी कुणाचा तरी बंधून डीम प्रोजेक्ट या ठिकाणी करायचा म्हणून आपली घरं उद्ध्वस्त करायचा असेल तर तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या पार्टीचा आहे, कोणत्या गटाचा आहे, कोणत्या तटाचा आहे मला तरी या ठिकाणी माहीत नाही. कारण 2009 ते 2020 या कालावधीत ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण किंवा लोकांची घरं किंवा त्या ठिकाणी व्यापाऱ्यांची घरं व्यापाऱ्यांचा व्यापार उद्ध्वस्त करण्याचे आराखडे आले त्यावेळी देखील 9 ते 20 कालावधीमध्ये कधी विचाराचं सरकार होतं, कधी विरोधी पक्षाचं विरोधी मताचं सरकार होतं. सरकार कुणाचं आहे याला माझं त्या ठिकाणी महत्व नाही. सरकार हे मायबाप सरकार म्हणून त्या ठिकाणी असतं आणि म्हणून आपल्याला जर त्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार असा हा आराखडा होत असेल तर बंधूनो इथून पुढं या ठिकाणी बरं बोलण्यापेक्षा खऱ्याच्या सोबत राहण्यासाठी आणि त्या ठिकाणी ठामपणे आपल्याला आश्वस्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभा आहे. म्हणून इथून पुढच्या महाराजांनी सांगितलेल्या लढ्यात तर आम्ही आहेत, न्यायाच्या विनंतीच्या हात जोडून मागणीच्या लढ्यात आहे. परंतु महाराज एवढं जरी सांगून ऐकलं नसेल तर आपण जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या वास्तूमध्ये आहे आणि तुकाराम महाराजांनीच आपल्याला सांगितलंय एखादी गोष्ट नाताळाच्या त्या ठिकाणी माती काठी सुद्धा आणायची या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपले घरं आपला प्रपंच आपला उदरनिर्वाह उद्ध्वस्त करण्यासाठी जर कोणी कोण ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आपल्यासमोर येत असेल बंधून याला कशा पद्धतीने विरोध करायचा हा सुद्धा त्या ठिकाणी आपला त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या एकत्रित लढायची. कारण वेगवेगळे आराखडा द्या म्हणून आपल्यात मतमतांतर आपल्यात वेगवेगळी भूमिका पसरवतील जोपर्यंत आपल्या एकीचं बळ आहे आणि त्या एकीचं बळ त्या ठिकाणी आवाज उठवल्यानंतर नक्कीच सर्व त्या डीम प्रोजेक्ट असेल किंवा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा कोणी त्या ठिकाणी मंत्रिमंडळातले सदस्य असतील ते नक्कीच त्या ठिकाणी आपल्या विचाराला आपल्या त्या ठिकाणी मागणीला त्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी त्यांना त्या मागणीला मान्यच करावं लागेल. आणि लोकप्रतिनिधी ज्या ज्या या ठिकाणी पक्षातले प्रमुख म्हणून या पंढरपूर तालुक्यात वावरत आहेत त्यांनी सुद्धा आपल्या समोर येऊन या ठिकाणी कशा पद्धतीनं ठामपणे आम्ही तुमच्या सोबत आहे हे सांगण्याची आज खऱ्या अर्थानं गरज आलेली आहे. कारण मी मगाशीच सांगितलेल्या पद्धतीनं लोकप्रतिनिधी कवच कुंडल असतं आणि म्हणून त्यांनी त्याच भूमिकेतनं ठामपणे लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे. म्हणून मी सुद्धा या माझ्या वडिलांच्या नंतर इथल्या वडीलधाऱ्यांनी इथल्या मायबाप जनतेने 1,05,717 मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद रूपी मतदान त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून त्यांनी दिलेल्या मतदानाला त्यांनी दिलेल्या आशीर्वादाला मी कधीच त्या ठिकाणी उत्तर येऊ शकत नाही. परंतु त्यांच्यावरती ज्या ज्या वेळी अशा पद्धतीचा अन्याय अत्याचारक त्या ठिकाणी आराखडा येईल त्याच्याबाबत तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून नाही तर कुठलीही त्या ठिकाणी संकट आली तर 2 पावलं पुढं राहून त्या ठिकाणी माझ्या वडिलांनी लोकप्रतिनिधी म्हणून जो दिलेला शब्द आहे त्या शब्दाचा त्यांच्या विचाराचा त्यांच्या कार्याचा पाईक म्हणून आम्ही तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि मी माझं मनोगत थांबवतो.